जुना मुंबई पुणे महामार्गावर शालेय सहल घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झालाय. 15 विद्यार्थी आणि 3 शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. तळेगाव खिंडीत पहाटे 4:30 सुमारास अलिबाग मुंबईवरून संगमनेरला 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झालाय. महामार्गावर मधोमध बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला भरधाव एसटी बसने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने उसाची ट्रॉली महामार्गावर पलटली आहे. या कारणाने एसटी बसमधील एकूण 44 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थी तसेच 3 शिक्षक गंभीररित्या जखमी झाले आहेत. संगमनेर येथील बी जे खताळ महाविद्यालय धांदरफळ येथील हे विद्यार्थी आहेत. सर्व जखमी विद्यार्थी आणि शिक्षकांना उपचाराकरिता महामार्गालगत असलेल्या पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातीनंतर एसटी बस ही महामार्गावर बंद झाल्याने तसेच उसाच्या मोळ्या महामार्गावर पडल्याने मुंबईवरून पुण्याकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झालाय. पर्यायी मार्ग म्हणून मुंबईकडे जाणाऱ्या एक लेनवरून विरुद्ध दिशेने धोकादायक पद्धतीने गाड्या पुण्याकडे वळवण्यात आलेत. घटनास्थळी तळेगाव दाभाडे पोलीस दाखल आहेत. 5वी ते 10वीचे विद्यार्थी सहलीला गेलतो आणि आमचा आजचा शेवटचा दिवस होता 24 तारखेला. आपल्या इथं पावना हॉस्पिटलच्या जवळ म्हणजे तळेगावच्या रोडला एसटी बस आणि ट्रॅक्टरचे ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्याच्यात आपल्याकडे कमसेकम 13 ते 14 पेशंट शाळेचे मुलं आहेत ते घेऊन आले. त्याच्यातले ड्रायव्हरना खूप लागलेलं आहे. त्याच्यातले 3 मुलं आणि 2 मुलींना पण भरपूर लागलेलं आहे. तरी त्यांचं उपचार आपल्या पावना हॉस्पिटल सोमण्यापाटा येथे चालू आहे.